संदर्भात मागणी देखील केली आहे. या संदर्भात प्रस्ताव पाठवावा असं देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सांगण्यात आलेलं होतं या मॅडमला. नाही, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय CPI CPI म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे. मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 आम्हाला कठीण दिसतं आहे. पण जर माननीय पवारसाहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. देखिए, बहुत बड़ा सम्मान है. मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज, जिसे हम अभिजात भाषा का दर्जा बोलते हैं, मराठी और बंगाली को दिया है, असामी को दिया है, पाली भाषा को दिया है, अर्धमागवी प्राकृत भाषा को दिया है. ऐसे 5 भाषाओं का सम्मान करने वाला निर्णय का केंद्र सरकार ने किया है. सालों साल से महाराष्ट्र से ये मांग उठती रही है कि मराठी भाषा छत्रपति शिवाजी महाराज की भाषा है, संतों की भाषा है, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की भाषा है, संविधान की भाषा है, महात्मा फुले की भाषा है मराठी, बालासाहेब ठाकरे जी की भाषा है. तो ये भाषा को आप सम्मान देना चाहिए. अभिजात भाषा का हमारी मांग रही और लगभग राज्य की सभी पार्टी के नेताओं ने, मुख्यमंत्रियों ने, सरकारों ने मांग अब तक 30-35 साल से ये मांग करते आए हैं. जब भी संसद का सत्र शुरू होता था तो चाहे लोकसभा हो चाहे राज्यसभा हो, हमेशा ये मुद्दा महाराष्ट्र के सांसदों की तरफ से उठता रहा है. शिवसेना भी उसमें शामिल रही और हम प्रधानमंत्री जी को हमेशा या गृह